भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला नैतिक मूल्यांशिवाय समाधानावर आधारित जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात. बुद्धांच्या या विचारावर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला भंते बोधिधातू यांनी आज दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क मुंडवा घोरपडी येथे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. आजची ही बुद्ध पौर्णिमा जगाच्या पाठीवर 180 देशांमध्ये साजरी केली जाते आणि विशेष करून जी बुद्धिस्ट देश आहेत जपान, थायलंड, नेपाल, भूटान, लाओस, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंका, ब्रह्मदेश, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, चीन, सिंगापूर इथे तर खूप चांगल्या पद्धतीने ही साजरी केली जाते. आजची ही बौद्ध पौर्णिमेचा अर्थ असा आहे की हे बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे. बुद्धामुळे या जगात शांतता प्रस्थापित होते ही गोष्ट आपण ओळखून आज आपण या बौद्ध पौर्णिमेच्या दिनानिमित्त इथं उपस्थित झाला. शुद्ध अंतकरणाने बुद्धवंदना तुम्ही श्रवण केली, चांगला प्रतिसाद दिला. या बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापानं आपलं सगळ्यांचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं अशी मी मनोकामना करत आहे. सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या माझ्याकडून आणि उपस्थित दलित पॅंथरचे यशवंतभाऊ नडगम यांच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा देत आहे, हार्दिक शुभेच्छा देत आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसंगी भंते बोधिधातू यांनी उपस्थितांना बुद्ध वंदना दिली. कार्यक्रमाचे आयोजन दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले होते. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. आज तथागत महाकरुणी गौतम बुद्धा यांची आज बौद्ध पौर्णिमा म्हणून आज एकदम अतिशय आनंदात साजरी करण्यासाठी इथे सर्वजण आज जमा झालो आहे. आज आपले सर्वांचे श्रद्धास्थान बंतोजी प्रत्येक वेळेस आपल्याला ते मदतच करत असतात, प्रत्येक वेळेस ते आपल्याला चांगला संदेश देत असतात. आजही त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. आज पौर्णिमेनिमित्त आज सर्वांना शुभ आशीर्वाद देऊन, मंगलमय आशीर्वाद देऊन आज खीर वाटपचा कार्यक्रम होता. आज त्यांच्या शुभ हस्ते खीर वाटप सुरुवात करण्यात आली. आज मी सर्व बौद्ध बांधवांना, पूर्ण महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बांधवांना एवढीच विनंती करत आहे की बौद्धांच्या मार्गावरती, बौद्धांच्या प्रतिज्ञेवरती जर खरंच जर आपण चालायला लागलो ना तर ॲटोमॅटिक पूर्ण भ्रष्टाचार संपेल. वाईट जे वळणं असतील, वाईट ज्या काही गोष्टी असतील ॲटोमॅटिक संपून जातील. सर्व आपण, आपली येणारी पिढी, सर्वांना प्रत्येकांना बुद्धविहारात जाण्यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे. आपल्या परिवारापासून आपण बुद्धविहारात प्रत्येक रविवारी गेलंच पाहिजे. तुम्ही इतर धर्म बघत असाल, जर कोणी मुस्लिम असेल तो त्याचा धर्म पाळण्यासाठी 5 टाइम नमाज पडतो. प्रत्येक शुक्रवारी जुम्मा टू जुम्मा त्यांचं मोठे नमाज असते. प्रत्येक वेळेस ते त्यांचा धर्म पाळतात. ख्रिश्चन असतील, प्रत्येक रविवारी त्यांचा प्रत्येक म्हणजे ह्याचा मास असतो. मग आता तो ख्रिश्चनमध्ये बरेच असे प्रकार आहेत, त्यामध्ये तेलुगू ख्रिश्चन आहेत, तमिळ ख्रिश्चन आहेत, इंग्लिश ख्रिश्चन आहेत, असे बरेच आहेत. पण ती सर्व कसे आपापला धर्म बरोबर व्यवस्थित पाळून करतात. मग आपण बौद्ध धर्म का नाही पाळावा? आपण का नाही प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जावं? आपल्यापासून, आपल्या परिवारापासून सुरुवात करावी असं मी सर्व भारतीय बांधवांना आणि माझ्या सर्व समाजातील सर्व माझ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान देतो की आजच्या बौद्ध पौर्णिमे दिवशी आपण असं निश्चय करू की इथून पुढे आपण जेवढा आपलं बुद्ध प्रसार करता येईल तेवढा आपण सर्वांनी आजच्या दिवशी निश्चय करून, आजच्या मंगल दिवशी आपण तो निर्णय घेऊया आणि इथून पुढं प्रत्येक रविवारी आपण बुद्धविहारात जाऊन बुद्धवंदना घेऊन त्या म्हणजे ह्या गोष्टीची सुरुवात करावी अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा देतो. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र.